फसवणूक केल्याप्रकरणी दोघांचा उच्च न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. फसवणूक केल्याप्रकरणी गीता अनिल श्रीराम वय 52 व अनिकेत अनिल श्रीराम वय 31 दोघे राणार पद्मनगर न्यू पाछापेठ सोलापूर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री व्ही जी बिस्त यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यात हकीकत अशी की दिनांक 21 फेब्रुवारी 2018 रोजी फिर्यादी मोहम्मद जावेद मोहम्मद युसुफ कुरेशी वय 32 वर्षे राहणार तेलंगी पाछापेठ सोलापूर यास अनिल सिद्धराम श्रीराम यांनी 3 कोटी रुपयाचे कर्ज मिळवून देतो म्हणून 10% कमिशन घेऊन सदर कर्ज मंजूर न झाल्यामुळे फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी अनिल सिद्धराम श्रीराम व इतर 4 लोकांविरुद्ध जेल रोड पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दिनांक 25 ऑगस्ट 2021 रोजी दाखल झाला होता. अनिल श्रीराम यांची पत्नी व मुलगा अनिकेत यांनी आपणास अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर त्यांनी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. फिर्याद दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये आपणास अटक होईल या भीतीपोटी आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता. तो अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर आम्ही आरोपींच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला. सदर अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान फिर्यादीत कथन केलेल्या गोष्टीप्रमाणे आरोपी गीता श्रीराम व अनिकेत श्रीराम यांचा पुण्यामध्ये कोणताही सकृत दृश्य पुरावा सहभाग केल्याचा पुरावा दिसून येत नाही असा युक्तिवाद आम्ही मांडला. अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ऍडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात दोन्ही आरोपींना सदर गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचा युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 20,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. यात अर्जदारातर्फे ऍडव्होकेट रितेश थोबडे व ऍडव्होकेट सचिन इंगळगी तर सरकारतर्फे ऍडव्होकेट अनामिका मल्होत्रा यांनी काम पाहिले.